आज आपण एका अशा हेल्दी ड्रिंक बद्दल बोलणार आहोत जे आपल्या सर्वांना माहित आहे आणि हे ड्रिंक आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण तरी सुद्धा या ड्रिंकचा आपण व्यवस्थित यूज करत नाही। तर नमस्कार मंडळी, मी पूनम दळवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज ज्या ड्रिंक बद्दल आपण बोलणार आहोत ते ड्रिंक म्हणजे कोकोनट वॉटर, शहाळ्याचे पाणी। हे कोकोनट वॉटर 100% नैसर्गिक आणि शुद्ध असते। उन्हाळ्यात जेव्हा कधीही आपण बाहेर जातो तेव्हा आपण लगेच डिहायड्रेट होतो आणि अशा वेळी आपण सॉफ्ट ड्रिंक्स किंवा शुगरी ज्यूस घेतो जे की पूर्णपणे अनहेल्दी असतं। अशा वेळी आपण कोकोनट वॉटर घेणं जास्त फायदेशीर ठरेल। आपल्याला तर माहीतच आहे की कोकोनट वॉटरमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन्स असतात। हे आपल्या हृदयापासून ते ब्लड शुगरपर्यंत अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी फायदेशीर आहे, पण आज आपण फक्त वेट लॉसबद्दलच बोलणार आहोत। एका फ्रेश कोकोनट वॉटरमध्ये 250 ml म्हणजेच 1 glass पाणी असते आणि यामध्ये फक्त 45 calories असतात। याला जर तुम्ही कोणत्याही सॉफ्ट ड्रिंक किंवा शुगरी ज्यूससोबत कंपेअर केला तर या कॅलरीज खूप कमी आहेत। त्यासोबतच यामध्ये 3 gram फायबर असते जे आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारे मदत करते। जसे की 1, या फायबरमुळे आपलं जे डायजेशन आहे ते थोडं स्लो होतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे आपले क्रेविंगसुद्धा थांबते। म्हणजेच काय, सारखं जे खाण्याची इच्छा होते ती होणार नाही। 2, फायबरमुळे आपले जे डायजेशन आहे ते चांगले होते, त्यामुळे आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स असतात जसे की गॅस आणि कॉन्स्टिपेशन हे होणार नाही। तसेच यामध्ये 2 gram प्रोटीन असतं जे आपली भूक कमी करतं आणि जेव्हा आपण वजन कमी करणार असतो तेव्हा आपल्या शरीराला जितकी गरज आहे तितकं प्रोटीन घेणं महत्त्वाचं असतं। काही एक्सपर्टनुसार कोकोनट वॉटर हे आपलं मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतं, आपलं मेटाबॉलिझम सुधारतं। यासोबतच कोकोनट वॉटरमध्ये अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात जे जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करतं आणि जेव्हा आपण जास्त कॅलरीज बर्न करतो म्हणजे वजन कमी करतो। यासोबतच कोकोनट वॉटर हे आपल्या बॉडीला डिटॉक्सिफायसुद्धा करते। या सर्व प्रॉपर्टीसोबतच कोकोनट वॉटरमध्ये फॅट आणि शुगर देखील असते। कोकोनट वॉटरमध्ये 0.5 gram फॅट असते जे की असून सुद्धा नसल्यासारखे आहे, पण शुगर ही 6.5 gram असते। त्यामुळे आपण दिवसाला 250 ml म्हणजे 1 glass कोकोनट वॉटर घेऊ शकतो आणि ते जर जास्त घेतले तर आपल्या शरीरामधील जे पोटॅशियमचे प्रमाण आहे ते जास्त होईल आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाही। पण हेही तितकेच खरे की जेव्हा कधीही आपण बाहेर जातो तेव्हा सॉफ्ट ड्रिंक्स आणि शुगरी ज्यूस पिण्याऐवजी जर आपण कोकोनट वॉटर घेतले तर ते जास्त फायदेशीर ठरेल आणि कोकोनट वॉटर घेण्यासाठी कोणताही फिक्स टाईम नाही, ते आपण कधीही घेऊ शकतो। आणि जर जेव्हा आपण घरी असतो तेव्हा आपण डेटॉक्स वॉटर यूज करू शकतो जसे की लिंबू आणि चिया सीड्स डेटॉक्स वॉटर। तर हा आहे आजचा व्हिडिओ, कसा वाटला हे जरूर कळवा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर या व्हिडिओच्या खाली जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। हेल्दी खा, फिट रहा, बाय।